वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे सुपुत्र असणारे उद्धवजी हे लोटांगण घालत सिल्वर ओकवर दाखल झाले. आज ते काका मला वाचवा असं म्हणायला तर गेले नाहीत मातोश्रीवर. साहेबांचा विचार घेऊन, हिंदुत्वाचा विचार घेऊनच ते शिवसैनिक गेलेले होते. त्यामुळं दादांचा रोग हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्यावरची नाही असं माझं मत आहे. मुंबईमध्ये ठाकरे गटाचे प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सकाळी एक पत्रकार परिषद घेतली आणि शिवसेनेचा स्वाभिमान, शिवसेनेचा मराठी बाणा, वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा त्यांना असलेला वारसा याच्याबद्दल त्यांनी माध्यमांच्या समोर वक्तव्य केली, त्यांचं भाष्य केलं. ठीक आहे, आम्ही ते ऐकलं, त्याच्यावर आमची प्रतिक्रियासुद्धा दिली. परंतु अचानकपणे आता मी प्रवासात असताना सहज माहिती घेतली तर माननीय उद्धवजी सिल्वर ओकवर दाखल झाले अशी एक ब्रेकिंग न्यूज सगळ्या वाहिन्यांच्यावरती आणि माध्यमांच्या मध्ये पाहायला मिळालं. आजपर्यंत मातोश्रीचा इतिहास महाराष्ट्रानं पाहिला आहे, आम्ही शिवसैनिकांनी पाहिला आहे. कितीही मोठा नेता देशातला जरी असला तरी तो नेता हा मातोश्रीवरती वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना भेटायला यायचे. कसलीही राजकीय खलबता असू द्यात, राजकीय चर्चा असू द्यात, परंतु आज अत्यंत वेदना झाल्या आमच्यासारख्यांच्या मनाला, ज्यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब माहीत आहेत, ज्यांनी त्यांना जवळनं पाहिलेलं आहे. आज पूर्ण स्वाभिमान, त्यांचा मराठी बाणा, त्यांचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा वारसा हा सगळा गुंडाळून ठेवून वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे सुपुत्र असणारे उद्धवजी हे लोटांगण घालत सिल्वर ओकवर दाखल झाले हे बघितल्यानंतर महाराष्ट्रातल्या बाळासाहेब ठाकरे साहेबांवर श्रद्धा असणाऱ्या सर्व शिवसैनिकांच्या मनाला वेदना झाल्या. आज ते काका मला वाचवा असं म्हणायला तर गेले नाहीत मातोश्रीवर, असं म्हणायला तर गेले नाहीत सिल्वर ओकवर, असा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये पडलेला आहे. एका बाजूला महाविकास आघाडीच्या चार दिशेला चार जणांची तोंड आहे. आज स्वातंत्र्यवीर स्वर्गीय सावरकरांच्याबद्दल जे वक्तव्य झालं त्याच्या बाबतीत सुद्धा स्पष्ट भूमिका ही उद्धवजी ठाकरे साहेबांनी कधी घेतली नाही. एका बाजूला त्यांचे प्रवक्ते म्हणा किंवा त्यांच्याबरोबर सतत असणारे, त्यांची भूमिका माध्यमांसमोर मांडणारे खासदार श्री राऊत हे JPCची अगदी म्हणजे पूर्ण प्रभावीपणे मागणी करतात. JPCच झाली पाहिजे हिंडरबर्गच्या असणाऱ्या त्या चौकशीच्या संदर्भामध्ये, याच्या बाबतीतली भूमिका ही स्वतः खासदार श्री राऊत हे प्रकर्षानं मांडतात, त्वेषात्वेष म्हणजे जोराजोरानं मांडतात. आणि त्याच मुद्द्यावर माननीय पवारसाहेब सांगतात की JPCची आवश्यकता नाही, न्यायालयीन यंत्रणेच्या मार्फत त्याची चौकशी व्हावी. म्हणजे ही महाविकास आघाडीमध्ये दरी पडण्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. दुसऱ्या बाजूला जे नवीन संसद भवन सुरू आहे दिल्लीमध्ये बांधकाम, श्री खासदार राऊत ठाकरेंच्या वतीनं सांगतात की मोदी साहेबांची डिग्री तिथं लावा म्हणजे सगळ्या जगाला बघायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला पवारसाहेबही म्हणतात आणि मान्य अजितदादाही म्हणतात की कुणाच्या डिग्रीकडे बघून कुणी कुणाला मतं देत नाही, त्या डिग्रीचा विषय अशा पद्धतीनं काढण्याची आवश्यकता नाही. हे एका बाजूला पवारसाहेबही म्हणतात आणि एका बाजूला दादाही म्हणतात. म्हणजे बघा की ही महाविकास आघाडी कुणी केली तर अनेक वेळा उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितले की पवारसाहेबांनी केली. आता आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आणि पवारसाहेबांच्याकडनं असं वक्तव्य आलं की उद्धवजी ठाकरे राजीनामा देणार आहेत हे आम्हाला माहीत नव्हतं. मग आता एका बाजूला
त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत हे आम्हाला माहीत नव्हतं. म्हणजे एका बाजूला, मग आता कशा कशा कारणांसाठी आज अचानक उद्धवजी ठाकरे साहेबांची सिल्वर ओकची वारी आहे हे निश्चितपणानं आता सगळ्यांना उलगडलेलं आहे. की ज्या महाविकास आघाडीत त्यावेळची शिवसेना जी आम्ही सगळे एकत्र होतो त्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आधार घेतला, आम्ही समर्थनाचा विषय नाही. आम्ही आजही ठाम आहोत की तिथं शिवसैनिक होते आणि ज्या लोक कुणाचं ते काय म्हटले की तिथं प्रत्यक्ष साहेब नव्हते, तिथं प्रत्यक्ष साहेब नव्हते हे सगळ्यांना माहिती आहे ना. वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं कवच कुंडला आम्ही लाखो करोडो शिवसैनिक आहे. साहेब एक आदेश आम्हाला द्यायचे आणि जिथं तुटून पडा म्हणायची, जिथं चालून जा म्हणायची, तिथं आम्ही चालून जायचो. साहेबांना तिथं जाण्याची आवश्यकता नव्हती. लाखो शिवसैनिक, हजारो शिवसैनिक साहेबांच्या रूपानं तिथं होते. साहेबांचा विचार घेऊन, हिंदुत्वाचा विचार घेऊनच ते शिवसैनिक गेलेले होते. त्यामुळं दादांचा रोग हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्यावरची नाही असं माझं मत आहे. त्यांचा रोग आता जे लोकं बोलत आहेत साहेबांच्या नावाचा वापर करून त्या माजी मुख्यमंत्र्यांवरती मध्ये काय झालं हे मला वाटतं उद्धवजींच्या वतीनं राऊतच या ठिकाणी बोलणार असतील असा अंदाज आहे. कारण ज्यांनी ही वेळ शिवसेनेवर आणली, माननीय उद्धवजींच्यावर आणली, आता आणखीन काही शिल्लक राहिलं आहे त्यांना करायसारखं असं काही वाटत नाही. त्यामुळं बैठकीत कोण होतं कोण नव्हतं, त्या बैठकीत काय चर्चा झाली हे आता निश्चितपणानं समोर येईल. परंतु आज ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे साहेबांनी, अनेक शिवसैनिकांनी ज्यांनी रक्ताचं पाणी करून हाडाची काढं करून शिवसेना रुजवली वाढवली आणि त्याच शिवसेनेची अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि विशेषतः संजय राऊतांच्या सांगण्यावरनं जी पावलं उद्धवजी ठाकरे साहेबांनी उचलली त्याच्यामुळं ही अवस्था या ठिकाणी आलेली आहे. त्यांच्याकडची माहिती अपुरी आहे. आम्ही शिवसैनिक हे आम्हाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी त्यावेळी जे सांगितलेलं आहे तेच आम्हाला शिरसावंदी आहे. साहेबांनी ज्यावेळी सांगितलं की माझे शिवसैनिक असतील तर मला अभिमान आहे, तीच गोष्ट आम्ही मान्य करतो, तीच गोष्ट आम्ही ग्राह्य धरतो. मराठी बोलणारे, मराठी भाषिक असणारे शिवसैनिक हे त्या ठिकाणी होते.